गडकरींच्या कार्यालयामध्ये धमकी देणाऱ्या आरोपीचा तुरुंगामध्ये आत्महत्येचा त्यानं प्रयत्न केलाय. आरोपी जयेश पुजारीनं तुरुंगामध्ये गोंधळ घातला तर आरोपीनं लोखंडी तारही गिळली आहे. सोनोग्राफीमध्ये लोखंडी तार खाल्ल्याचं समोर आलेलं आहे. गेल्या काही दिवसांपासून जयेश पुजारीची चौकशी सुरू आहे. गडकरींच्या कार्यालयामध्ये त्यानं धमकी दिलेली होती आणि आज जयेश पुजारीनं आता तुरुंगामध्ये आत्महत्येचा प्रयत्न केलाय. त्यानं तुरुंगामध्ये गोंधळही घातला तर लोखंडी तार गिळल्याचंही समोर आलं. रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. रजत, थोडक्यात जाणून घ्यायचंय जयेश पुजारीनं आत्महत्येचा प्रयत्न का केला. ज्ञानदा, त्याच्या बॅरक समोर जे लोखंडी गज आहे त्याला एक लोखंडी बारीक जाळी लावलेली आहे आणि त्याचे तुकडे त्यांनी काही खाल्ल्याची माहिती आहे. मात्र जेल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की त्याच्या जीवितला कुठलाही धोका यामुळे झालेला नाही. डॉक्टरांनी त्याची तपासणी केलेली आहे. त्यांनी का असा प्रयत्न केला याचा एक जो अंदाज जेल प्रशासन व्यक्त करत आहे त्याप्रमाणे त्याला नागपूरच्या जेलमध्ये राहायचं नाहीये, त्याला पुन्हा बेळगावच्या जेलमध्ये जायचं आहे आणि नागपूरच्या जेलमध्ये असे काही कृत्य केले की इथून त्याला दुसरीकडे शिफ्ट केलं जाईल असा त्याचा अंदाज आहे आणि त्यामुळेच तो अशा पद्धतीचा गोंधळ करून कांगावा घालतोय अशी एक अंदाज जो आहे तो जेल प्रशासनातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे. रजत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.